भाई नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव आपलं? इंगळी. नाव? अनवर्षापासून आहे. थोडे काय तर करू त्या गायीची? ही गाय गाब जात नव्हती. बरं, गाबडला जमवत होती. गाबडला जमवत होती. किती वेळा भरलेला तरी? 40 वेळा तर आरामध्ये भरलं. आरामात भरलेला? आरामध्ये. बरं, ट्रीटमेंट सगळी जाते? ट्रीटमेंट पूर्ण पिशवी धुवून त्याला गाबण ते इंजेक्शन येणे ते पण ट्रीटमेंट केले होते, तरी पण गाब धरत नव्हती. बरं, असा प्रश्न होता तो. बरं बरं, मग त्याच्यावर औषध उपचार काय केलं? औषध उपचार दुसरे डॉक्टरांचे औषध हे सगळे पूर्ण बघितले. मान डॉक्टरांचा एक डोस दिल्यानंतर मान डॉक्टर आले, व्हिजिट दिली, त्यांनी व्यवस्थित चेक केले हात घालून, मग त्याचं काय आहे ट्रीटमेंट त्यांना सांगितलं. मग त्या हिशोबाने त्यांनी औषध दिल्यानंतर एका डोस मध्ये गाब राहिली. गाबण आहे आता? गाबण आहे आता. किती दिवस जमवत होते तुम्हाला? एक वर्ष जमवत होती. आता गाबण किती महिन्याची? आता 2 महिन्याची गाबण आहे. 2 महिन्याची? 2 महिन्याची. कन्फर्म तुम्हाला माहिती आहे 40 वेळा भरलाय ते? आराममध्ये 40 वेळा भरलेले आराममध्ये. आणि मान डॉक्टरांचे डोस किती झाले? एकच वेळा डोस झाला. किती खर्च आला? 300 रुपये. जागेवरून व्हिजिट दिली? जागेवरून व्हिजिट देऊन चेक करून मग औषध दिलं. लक्षणं पक्की सांगितलं तर इलाज पक्का होतोय? कन्फर्म होतो होतो. बाकी शेतकऱ्यांना काय माहिती देऊ शकताय? शेतकऱ्यांना एकच माहिती देतो, होमिओपॅथिक औषधावर विश्वास ठेवा. औषध चांगलं आहे. लक्षणं योग्य लक्षणं तुम्ही डॉक्टरांना सांगितलं तर ट्रीटमेंट व्यवस्थित होणार आणि योग्य तुम्हाला रिझल्ट येणार. ठीक आहे भाई, धन्यवाद. नाव आणि गाव एकदा सांगा. माझं नाव अनवर्ष आपासून आहे. थोडी इंगळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर. धन्यवाद भाई.